अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। वाकी रोडवरील पारिजात कॉलनी परिसराच्या नामफलकाचे अनावरण आज नगरसेवक शरद पाटील, उल्हास पाटील, मंगला सुधाकर माळी या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सूचना फलक सुद्धा लावण्यात आला असून याद्वारे पारिजात कॉलनी रहिवाशांना विविध कार्यक्रमांची माहिती आता उपलब्ध करून देण्यात येणार आहे। पारिजात कॉलनीमध्ये सर्वधर्मीय बांधव हे गुणगोविंदाने राहत असून आजच्या कार्यक्रमाला सर्व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शुभेच्छा देण्यासाठी मी शरद पाटील सर आमंत्रित करतो। अतिशय पवित्र महाशिवरात्री दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी आपल्या पारिजात कॉलनीच्या फलक अनावरणाच्या निमित्तानं या ठिकाणी खास करून उपस्थित असलेले आपल्या जामनेर नगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक माननीय उल्हास भाऊ, सुधाकर भाऊ, अजयदादा पाटील, आदरणीय पाहुणे भागवत सर, त्याचप्रमाणे किरणदादा आणि सर्वच सन्माननीय व्यासपीठाने आपल्या पारिजात कॉलनीचे सर्व ज्येष्ठ शस्त्रकर्ता सगळ्यांचेच नाव घ्यावं अशी परिस्थिती आहे। परंतु सर्वच आपल्या पारिजात कॉलनीचे सगळे ज्येष्ठ शस्त्र मंडळी, तरुण मंडळी आणि आमचे सेनेमध्ये काम करणारे आज खरं तर अतिशय पवित्र दिवस आणि अशा पवित्र दिवशी आपल्या या पारिजात कॉलनी अनावरण झालं असं मी आपल्या व्यासपीठाच्या वतीने इथं जाहीर करतो। खरं तर आजचा दिवस हा अतिशय पवित्र दिवस, भोलेनाथाचा दिवस, महादेवाचा दिवस आणि तोही सोमवारी आला। मी या ठिकाणी सगळ्या सन्माननीय व्यासपीठाच्या वतीने आणि आपले लाडके नेते आदरणीय गिरीश भाऊंच्या वतीने, साधनाताईंच्या वतीने या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मनापासून या पारिजात कॉलनी फलक अनावरणाच्या निमित्ताने आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी खूप खूप आपल्याला शुभेच्छा देतो। आज अतिशय आनंदाचा आणि पवित्र दिवस आहे आणि आजच्या दिवशी आपल्या या कॉलनीच्या फलकाचं अनावरण झालं आहे। सरांनी या ठिकाणी आपल्या पोलीस सरांनी या ठिकाणी सांगितलं की खरोखर आपल्या कॉलनीमध्ये आपल्या कॉलनीची सर्वांगीण विकास करण्याच्या संदर्भामध्ये एक प्रक्रिया सुरू झाली आणि एक घटना आपल्या गावात घडली चोरीच्या संदर्भातली आणि तिच्यातून आपलं अख्खं जामनेर शहर जागा झालं। एक अशी परिस्थिती प्रत्येक कॉलनीमध्ये निर्माण झाली आणि त्याच्या सगळ्यात मनावर जर जास्त कोणी घेतला असेल तर आमच्या पुरुषोत्तम नगरमध्ये सुरुवात झाली ती कोलंबली देखील नंतर आता पुन्हा सुरुवात झाली। अजून म्हणजे पुन्हा अजून एकदा सगळे एकत्र आले पुन्हा सांगितलं असं पण पारिजात कॉलनीमध्ये असं होताना दिसत नाही। आपल्या कॉलनीचा सर कसा विकास करून घेता येईल म्हणून पुन्हा पुन्हा आपला जरी सत्कार होत असला तरी सरकारला जबाबदारी जाणीव करून घेण्यासाठी असते आणि म्हणून आम्ही सगळेजण लक्षात आलोय भाऊ रविवारचा सोमवार याचा कारण डबल सत्कार झालाय तिसरा आहे वाटतं ही जाणीव आता आली आहे म्हणून रविवारचा सोमवार होणार नाही कसं त्यातल्या त्यात शनिवारीच कसं होईल त्या संदर्भामध्ये तुमच्या शुभेच्छा आमच्यासोबत आहे, भोलेनाथाच्या शुभेच्छा आहेत आणि भाऊंचा आशीर्वाद आहे। त्यामुळे तुम्ही जे जे काही अपेक्षा आमच्याकडनं करतायत त्या निश्चितपणे आम्ही पूर्ण आमचा सत्कार स्वीकारला त्याबद्दल धन्यवाद। आमचा सारखा तगादा तुमच्याकडे सुरू असतो परंतु या तगाद्यामागे कारण असं आहे सर की आईसुद्धा आपल्या लहान बाळाला रडल्याशिवाय दूध पाजत नाही तर आम्ही काहीतरी मागितल्याशिवाय आपल्याकडून काही मिळणार नाही असं वाटतं म्हणून सारखा तगादा हा सुरू असतो। मी आता शेवटच्या आभार प्रदर्शनासाठी आपल्यासमोर उभा आहे। आपले आदरणीय प्राध्यापक शरद पाटील सर, त्याचप्रमाणे उल्हासभाऊ पाटील, सुधाकर भाऊ माळी, सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित राहिले। त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या फलकाचं अनावरण केलं आणि फलक अनावरण केल्यानंतर दुग्धपानाचा योगसुद्धा त्यांनी घेतला तसंच मार्गदर्शनसुद्धा केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो। तसेच या फलकाच्या संदर्भामध्ये सर्व कॉलनीवासियांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्व कॉलनीवासियांना सुद्धा धन्यवाद देतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।